चषक 20-21 हे पर्व अतिशय चांगलं आयोजन आपण पाहू शकतो. रॉयल आयोजन म्हणजे राजासारखं आयोजन. योगेश पवार असतील, केतन मात्रे असतील, आपण म्हणले तर राहुल भाई पाटील असतील, यांना धन्यवाद देऊ कमी करताना एक दिवस समालोचन करण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल त्यांना देखील मनाच्या हृदयांतरकरणातून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या मातोश्री देखील आपण बघितलं तर आशाताई त्यांना देखील धन्यवाद देतोय. आशाताई आपण म्हणले तर धारिवली गावाच्याच आपण म्हणले तर आहेत. आपण आज त्या आपण म्हणले तर परवली गावचे सरपंच पत्रके भूषण काय ताईंना देखील आम्ही धन्यवाद देतोय. की दीदी आज आपल्या महिला देखील कुठेतरी आपण म्हणले तर जे हात चुलीजवळ काम करणार आहेत, राजकारणात देखील भरपूर पुढे, त्यांची नातवंड देखील आहेत, त्यांना देखील अभिमान असणार की आपली आजी आज सरपंच आहे आणि आपण त्यांच्या दोन्ही संघाचे 12 खेळाडू रेग्युलर का आपण म्हटले तर गावचे खेळाडू आले आहेत. आपण भीतर सौरभ आणि करण निगुकर ही जोडी आपण म्हटले करण नाही आहे, अक्षय आहे, अक्षय पवार दुसऱ्या बाजूला आपण म्हटले तर भावेश पवार ज्याच्या नावावर कित्येक विक्रम आहेत. गेम प्ले सचिन कडू आणि बाळू पाटील लाबणा संतोष उर्फ बाळू त्यांना पंचाच्या भूमिकेत पाहू शकता. खूप चांगलं आयोजन आपण पाहू शकता. भावेश गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आपण बघतो. सौरभ म्हात्रेला ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअरला एक क्षेत्रक्षण तटीय सर्कल मिडऑनला एक मिड विकेट आपण बघितले तर एक मिड विकेटला एक वडीश लॉंग ऑन, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, ऑफ साईडला क्षेत्रक्षण, थर्डमॅन पॉइंट डी पॉइंट पहिला चेंडू यावेळेला हवेमध्ये पाहिजे झेल होतो का क्षेत्रक्षक येतोय बिंदास पाटील येतोय चूक करतोय आणि चेंडू जातो यावेळेला पाहिजे वेगाने सीमारेषाकडे जातोय. पंचांचा इशारा काय तो पाहिजे पण चेंडू थांबलाय नितीन, पंचांचा इशारा येत नाहीये असं वाटलं की चेंडू जाईल. प्रयत्न खूप चांगले केले होते. मी सर्व खेळाडू नक्कीच विनंती करेल की आपण धावताना थोडस सांभाळून धावा. झेल सुटला काही हरकत नाही पण दुखापत होता कामा नाही भाऊ कोणत्याही खेळाडूला. तर ज्या ज्या खेळाडूला दुखापत झाले तो क्रिकेट पासून भरपूर दूर राहिलाय. तर प्रत्येक खेळाडू जॉबला आहेत त्यामुळे त्यांना काही दुखापत झाली तर घरच्यांना देखील अडचण येऊ शकतो. आणि धावसंख्या आपण पाहू शकतो यावेळेला खातं उघडलं तर अगदी खाली सगळं 3 साखेला फलंदाज अक्षय पवार साईनी आपण विभागातील खेळाडू किरण पवार यांचे बंधुराज भरपूर अंतर कापून हा खेळाडू आलाय. 40-45 किलोमीटर भावेश लिप्टन राहून तिकडे मारत हा चेंडू यावेळेला सूर्य गोलंदाजी बघा काय गोलंदाजी करतो कुठल्याच पण चेंडूला बाहेर काढलाय टेकअप करतोय. विशालचं कौतुक करेल बघा विशाल खूप लांब राहिलाय त्याला माहिती रबर बॉल आहे आणि चेंडू स्किड करणार त्यामुळे जास्त लांब राहण्याची गरजेचं असणार आहे. लिप्टन राहून तिकडे मारत हा चेंडू पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी काय गोलंदाजी करतो बघा नितीन वेगाने गोलंदाजी करतोय जरूर काय तोफीचे गोळे फेकतोय मैदानावर अन्नाट वेग हा ते 12 पावलांचा रनर कॅप्टन राहून तिकडे मारा बघतो हा चेंडू पुन्हा का सूर्य गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय नितीन बघा त्या स्पॉटवरनं त्याच तिथून मात्र त्या दीक्षेतनं मात्र ठीक चेंडूला उसळी देतोय. जबरदस्त गोलंदाजी भावेश पवारच्या माध्यमातून अक्षय पवार सारख्या फलंदाजाला मात्र संघर्ष करावा लागतोय. एक खेळाडू रसायन विभागात येतो दुसरा भिवंडी विभागातील आहे. एकाम खेळू आम्हाला बोलवलं म्हणजे आमची कामगिरी चांगलीच इथे मात्र त्यांना दाखवायचे. हा चेंडू सूर्य गोलंदाजी यावेळेला काय गोलंदाजी करतोय नितीन जणू काय भावेश पवारने हेरलाय त्या टप्प्यावरती चेंडू टाकला की आपण तो चेंडू वेगाने स्किड होतोय आणि अक्षय पवार सारख्या फलंदाजाला मात्र आपण तो संघर्ष करावा लागतोय. पहिल्या चेंडू ती 3 धावा आल्यानंतर सलग आपण तो 4 चेंडू टॉप फेकतोय. सूर्य गोलंदाजी हा चेंडू यावेळेला सूर्य गोलंदाजी आपण म्हणतो नाका जवळ चेंडू जातोय नितीन यावेळेला जर टेनिस बॉल असेल आपण नक्कीच म्हटलं तर परफ्यूम डिलिव्हरी आणि डॉट चेंडूची समाप्ती बघा पंच सचिन कडू जरा आपण एस्टॅनवरचे हार काढा. जबरदस्त गोलंदाजी केली भावेश पवार तर षटक आवडला असेल जरूर टाळ्या धरा काय गोलंदाजी केली ती बनाट वेग कर भावेश पवार आल्याला सांगितलं की खेळपट्टीवर माती आहे आपण बघितले तर काँक्रीटची खेळपट्टी आणि पाणी आहे त्यामुळे मला फायदेशीर ठरणार नाही ती गोलंदाजी नितीन केली आता पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि तेवढंच कौतुक करेल मी एसटीचं एकही चेंडू बघा खाली पाडला नाही एक सर्व चेंडू आपल्या हातात विसावून घेतात विशाल म्हात्रेने जबरदस्त कॉन्टेस्ट बघायला मिळतोय. हर्ष लेवन वडवली सी विपक्ष गावदी वसार म्हात्रे प्रतिष्ठान वसार तो गोलंदाजी मार्कवर येतो आपण तेजस उर्फ बाला एक अतिशय चांगला असतं पहिलू खेळाडू या बीसीसी विस्तारक संघातला पाहिजे. सौरभ कशा प्रकारे बॅटिंग करतो इष्टरक्षक आता भावेश येत आहेत शॉट थर्डमॅनला आपण थर्डमॅनला जातो यावेळेला सीमेरेशर ती पॉइंटला आपण पाहू शकता
क्षेत्ररक्षक आहे। अच्छा तो खूप चांगला होता यावेळेला ऑन साइड ला बॅटने खेळायचा सुरेख गोलंदाजी बघायला मिळते विशेष संघाच्या माध्यमातून। कारण ती याच मैदानावर सराव करतात एक खेळाडू आणि त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज आहे। कीर्तन म्हात्रेने देखील आपल्याशी भरपूर बातचीत केली की बहुपटी खेळपट्टी थोडासा आपण इथं चिकटपणा होता तो ब्लिचिंग पावडर मारल्यामुळे निघून गेलाय। तेजस राईटअप ओर तिकडे मारत हा चेंडू उंच गेला लांबी देखील प्राप्त होतो। नितीन जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने फेकून दिले चेंडूला लॉंग ऑन सीमाच्या बाहेर षटकार। नितीन स्वीट साउंड ऐकायला आला एक मधुर धून ऐकायला आली बॅट मधून आणि जणू काय बॅट मधून चेंडू निघाला असं वाटतं षटकारची मोहर लागली। धाव संख्या धावपळ करते आपण पाहू शकता नऊ धावा चांगली बॅटिंग करतो सौरभ। हा चेंडू या वेळेला ऑन द टोस खेळायचा होता। सुरेख गोलंदाजी ड्रिल करून दाखवतो कशा प्रकारे डीप कव्हर रिजन मधून चेंडूला काढायचं होतं। टॉस चेंडूची समाप्ती बघा षटकाराचं प्रतिनिधित्व किती चांगल्या प्रकारे तेजस राईट आर्म ओव्हर तिकडे मारत होतो। हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड ला पोल करता सुरेख गोलंदाजी बघायला मिळते। षटकार आल्यानंतर दोन चेंडू डॉट जातात जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते बीसी संघाच्या उसर्ग संघाच्या माध्यमातून तेजसच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली। राईट आर्म ओव्हर तिकडे मारत होतो स्टेप आउट झाले याला डान्सिंग डाऊन फटका दाखवत होता स्ट्रक्चर बीट होतं एक धाव इथे कंप्लीट केली आहे पाचा दुसरी धाव होते का ओव्हर थ्रूच्या स्वरूपात आणि दोन धावा इथे कंप्लीट केले होते बॅकिंग येते तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केले जात आहेत त्याच्या स्वरूपात आपण पाहू शकता यावेळेला। हा बाईच्या स्वरूपात दोन धावा धाव सगळे दहा बॉल करतात आपण पाहू शकता यावेळेला अकरा धावा। हर्ष कंबालपाड्याच्या गुण लेखक आमच्या सोबत जॉईंट आहे स्वागत आहे हर्ष आपलं देखील। पण तेजस गोलंदाजी मार्कवर सायकला सौरभ म्हात्रेला आपण पाहू शकता ऑन साइडला पूल करायचा होता यावेळेला वेगाने चेंडू शरीराच्या दिशेने तोय शॉर्ट बॅकवर स्क्वेअरला जातो चेंडू एक धाव पूर्ण करतो पाच दुसरी धाव आता ठरू शकते यावेळेला अंडरआर्म स्टाईलने थ्रू आलाय बघा दोन्ही साइडला खेळाडू स्किट होत आहेत ही रबर बॉलची मजा आहे। आकाश आकाश देखील थोडस हास्य विनोद करतात मला वाटतं ते देखील खेळताना दिसणार आहेत। धावसंख्या 13 संख्या 13 झाली या षटकात धावा आलेत 10 धावा आल्यात तेजच्या षटकार धावून सुद्धा चांगला कमबॅक करतोय 5 षटकांचा सामना आहे त्यामुळे आपण तिथं दुसऱ्या स्पेल मध्ये येतो आपण तर भावेश खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात 3 धावा दिल्या तर पाहिजे तर दुसऱ्या स्पेल मध्ये कशाप्रकारे गोलंदाजी करतोय सर्व खेळाडूंना मी सूचना करेल की प्रत्येकाने आपण म्हणले तर व्यवस्थित मैदानावर धावा कोणत्या प्रकारची दुखापत होणार याच्याकडे जास्त लक्ष द्या। ऑन साइडला क्षेत्ररक्षण फाईन लेग वर लेग मिड विकेट दस पाटील पाच कोणत्या पोझिशनला जात आहेत अमित देखील आहेत ब्रिटिश लॉंग ऑनला डीप मध्ये आहेत थोडेसे बिंदास येतोय आपण म्हटलं तर मिडऑन क्षेत्रामध्ये भावेश हा चेंडू या वेळेला एक्सरक्षक बीट होतोय वेगाने नितीन चेंडू जातोय सीमाच्या 75 वाईट एकूण आपण येतो 5 धावतात नितीन वेग बघा किती प्रचंड होता जबरदस्त चेंडू फेकला होता पण इष्टरक्षक बीट टर्मॅन बीट फाईन लेग बीट आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप सीमा पार चौकाराने आपण 5 धावा 18 धावा काय गोलंदाज नितीन भन्नाट वेग पुढे भावेश भावेश आणि अक्षय मध्ये चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतंय एक चांगला अष्टपैलू खेळाडू दोन अष्टपैलू खेळाडू मध्ये झुंज आपल्याला बघायला मिळते राऊंड तिकडे मारा करतोय हा चेंडू सुरेख गोलंदाजी यावेळेला इष्टक्ष थोडासा पीठ झालाय एक धावी ते कंप्लीट केली जाते बायच्या सरपत एक धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालाय आपण पाहतोय स्पर्धा जागृत स्पोर्ट्स आयोजित सरपंच चषक 2021 पर्व आज पहिला दिवस आणि बघा फायनल मध्ये कंपल्सरी आपण आता कॉम्प्रो असणार आहे भावेश चेंडू सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा एक्सट्रेक्शन बीट होतं यावेळेला चांगलं बॅकिंग देतो यावेळेला फाईन लेगचा क्षेत्रक्षेत जातोय एक मिनिट धावसंख्या वाढते बायच्या स्वरूपात आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा चांगली गोलंदाजी करतोय अक्षय पवारकडनं धावा येत नाहीयेत ज्याप्रमाणे अक्षयचं नाव आहे आपण कमी चेंडू जास्त धाव पण आज मात्र त्याच्या अक्षयच्या बॅट अक्षय पवारच्या बॅटमधनं आपण धावा येत नाही संघर्ष करतोय पाऊस येतोय आपण तिथे सातत्याने रक्षकाच्या भूमिकेत आपण हरेशला पाहू शकता
मुकेश मिरगुडे मेन फ्रॉम धागाव कल्याण विभागातील खेळाडू भावेश पुणे गोलंदाजी मार्क चांगली गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी क्रीडांना आपण पाहू शकता या वेळेला विकास पाडील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू विसी उसारगा संघाचा भावेश कॅप्टन राऊत कडे मार्ग हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी एष्ट्याचे बीट होतं या वेळेला काय गोलंदाजी करतोय पंच वाईट चिकून करतो या वेळेला एकूण 1+1 धावा आपण पाहू शकता तसं काय दोन ने वाटते तसं काय 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 22 धावा भावेश पुण्याचा गोलंदाजी मार्क सायकला सौरभ चेंडू सुरेख गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते अप्रतिम गोलंदाजी जो स्पॉट आहे त्या स्पॉटवर चेंडूला उसळी देते जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी भन्नाट वेग आहे आणि तेवढं चांगलं नियंत्रण देखील टप्प्यावर नियंत्रण आहे भावेश चेंडू सुरेख गोलंदाजी कट करायचा चेंडू या वेळेला काय कळायच्या आधी मग चेंडू यशात आणि इथे मात्र सांघिक यश मिळते बीसीसी उसारगा संघाला सौरभ बॅक टू पाविले धावचित स्वरूपात पहिला गडी बाद धाव सगळ्या 10 फलका ते आपण पाहू शकता कवदी खाली संघ एक गडी बाद 22 तिसरं शतक प्रगती पथावर थोडं वडव दिसते आणि कवदी वसार संघाचे जर संघराय आले असतील तर आयोजकांचे संपर्क साधा प्रल्हाद पाटील सारखा फलंदाज नाही संघामध्ये सुसर्गचे मैदान खूप चांगलं आहे मैदान खेळाडूंना बसण्यासाठी आपण बघितलं पॅवेलियन सुद्धा आपण पाहू शकता योगेश म्हात्रे येतोय उर्फ भुग्या या नावाने ते भरपूर परिचय पण आपण योगेश नावाने त्यांना संबोधूया अतिशय चांगला आपण बघितलं तर मलंगडी भागातील एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करणारा फलंदाज तेवढी चांगली गोलंदाजी त्या समोर आहे 22 धावातले तिसरं षटक प्रगती होतं काय गोलंदाजी करतोय भावेश अजून या षटकातील काही चेंडू बाकी अक्षयला मात्र आता बॅकचा फेस खुला लागणार आहे संघर्ष मात करावी लागणार आहे चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय तीन स्पीड मीटर असतात आपल्याला माहिती पडलं असं की किती वेगाने चेंडू टाकला गेलाय दोन चेंडूची समाप्ती तिथे ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपण स्पीड मीटर लावला जाईल काही दिवसात यात मात्र ही मात्र शंका राहणार भावेश तो अक्षय शपल ऑन साईडला पूल करायचा आता चेंडूला पंच वाईट चिकून करतात या वेळेला बघा पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे बघा नितीन बिंदास पाटीलचं मी कौतुक करेल एकदाच अपील केलं लगेच त्याला माहिती आहे पंचांनी वाईट दिले म्हणजे पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन चांगल्या खेळाडूची एक निशाण असते नितीन बिंदास पाटील लगेच हळूहळू आपल्या फील्ड डिसिजन कडे जातोय संख्या दाखवत कधी 23 22 पुण्याचा गोलंदाजी मार्क साठी अक्षय चेंडू सुरेख गोलंदाजी यष्टीरक्षक बीट होतं या वेळेला थर्मांचा शेत शेत चेंडूला फीड करतो या वेळेला संख्या आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा आपण पाहू शकता या षटकात आपण जबरदस्त गोलंदाजी केली दोन षटकाचा विचार केला तर भावेशने धावा दिल्या फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला पाहतात एकूण 14 धावातले जबरदस्त गोलंदाजी हसदेगावचे उद्योजक नरेश भुईर यांचं देखील आगमन त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सुनाने हार्दिक स्वागत स्वागत करतोय एक जबरदस्त व्यक्तींमध्ये एक क्रिकेटचे चाहते नरेश भुईर हसदेगावचे उद्योजक यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय नितीन बघा इतर मात्र देखील मैदानावर थोडीसे आपण मित्र आमच्या ज्या समालोचन कक्षामध्ये देखभाल करतात आयोजक म्हणले तर भरपूर त्यांना कामं असतात भूमिका त्यांना पार पाडायची असते स्पर्धा त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत व्यवस्थितरित्या न्यायची असते तर गोलंदाजी मार्क एक अष्टपैलू खेळाडू विशेषतः संघाचा आपण विशाल म्हात्रे उर्फ ब्रावो येतोय पचत कशा प्रकारे आता गोलंदाजी करतो 12 चेंडूमध्ये अक्षय आता जो संघर्ष करत होता तो संघर्ष कुठेतरी त्याला मात करून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे अक्षय आणि योगेशला अक्षय पवार विशाल गोलंदाजी महापर चेंडू सुरेख गोलंदाजी चेंडू पडल्या तर जमिनी लगत जातो या वेळेला डॉट चेंडू दिसतो अक्षय पवार करतोय काय आज त्याच्याकडून धावा येत नाही संघर्ष करतोय
आतापर्यंत आपण ते 7 ते 8 चेंडू डॉट गेले, काही हरकत नाही, चांगला फलंदाज कदाचित बॅट पॅच येतो एका दिवशी। विशाल राईट आर्म राउंड कडे मारत असतो अक्षर, चेंडू या वेळेला पुढे सरसले, पंच वाईड चिकून करतायत, पंचावीने बर धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता, एकने पुढे सरते 25 धावा। तीन अक्षय पवार कडे भरपूर गुणवत्ता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली, आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे। 11 चेंडूचा खेळ बाकी अजूनही। चेंडू या वेळेला बॉल ड्राइव्ह केला, या वेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉकअपला जातोय, तेजस चेंडूला उचलतोय, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, फीड करतोय। विशाल मात्रेसाठी पारितोषिक आलंय, अजकांच्या माध्यमातून होतं हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक। आता स्ट्राइकला प्रथमच येतो योगेश मात्रे उर्फ भुक्या आणि आकाश भोईरकडनं 2000 मध्ये त्यांनी एटीएम खुला केला, आकाश भोईरने देखील आपला ऑन साइडला हुक करायचा होता, चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही, यावेळेला फलंदाज बाद बिग विकेट, योगेश बॅक टू पवेलियन, अजून एक धक्का बसतोय कपिल कालडी संघाला। विशाल देखील चांगली गोलंदाजी करतोय, करण निघू करत चांगली गोलंदाजी करतोय विशाल। ऑस्ट्रेलियन वडवली सी विपक्ष गावदेव, आपण म्हणतो दीपक म्हात्रे प्रतिष्ठान वसा, चांगली मॅच बघायला मिळेल नितीन। विशाल बघा चेंडूला सुकवण्याचं काम करतोय, रुमाल देखील बरोबर ठेवतोय, कारण त्यामध्ये ग्रीप पाहिजे चेंडूवरती, तर चेंडू सुकलेला पाहिजे। विशाल राईट आर्म राउंड मार्ग शकला अक्षर, चेंडू एज आणि फलंदाज बाद बिग विकेट, काय झेल पकडला भावेशने, कौतुक करेल मी विशालचं, काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी, कारण त्याला माहिती आहे अक्षय या वेळेला चेंडूवरती प्रहार करेल। हॅट्रिकला विकेट, हॅट्रिकला 2000 मध्ये पारितोषिक असणार आहे। तिनं आता बघितलं तर 2 फलंदाज बाद केल्याय आणि दोन्ही आयकॉन खेळाडू बाद केल्याय, काय गोलंदाजी करतोय विशाल मात्रे, म्हणजे एकूण आपण 3000 रुपये मिळतील आमचे, आपण अजक राहुल भाई 5000 रुपये पारितोषिक असणार नितीन। सूरज नक्कीच नक्कीच नितीन, जीएसटी विना तुम्हाला आज सुटका नाहीये, काय गोलंदाजी करतोय विशाल मात्रे, कौतुक करेल मी या गोलंदाजाचं, अप्रतिम गोलंदाजी करता, त्याला माहिती आहे अक्षय पवार इथून जर आपण शॉर्ट पिच ओव्हर पिच चेंडूला प्रहार करेल, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केला आणि वेगाने चेंडू टाकला आणि एक दिल्याने भावेश पवारने कोणतीच चूक केली नाही। विशाल गोलंदाजी मारतो राईट राऊंड कडे मारतो हॅट्रिक चेंडू, चेंडू सुरे गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय बघा नितीन, कुठल्या स्पोर्टने टेकअप करतो चेंडूला, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, भावेशने सुरुवात चांगली केली, त्यानंतर आपण बघितली तर गोलंदाजी मार्कवर आला आपण तेजस, तेजसने देखील चांगले षटक घातला, आता विशाल जबरदस्त गोलंदाजी करतोय, वैयक्तिक पहिलं व संघात 4 षटक घेऊन येतो राईट राऊंड तिकडे मार्क स्ट्राईकला। सूरज हा चेंडू उंच गेला, या वेळेला खूप उंच गेलाय, लांबी मात्र प्राप्त होत नाहीये, क्षेत्ररक्षक येतात 3-3 त्यांना बीट करून चेंडू चाललाय वेगाने सीमारेषेकडे, मेक चेंडू अडवण्यात यश मिळतोय, 4 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत, संख्या 10 फलकाते आपण पाहू शकता 30 धावा। नितीन कौतुक करेल मी अमित पाडीलचं, बघा किती वेगाने धावून भरपूर अंतर कापला, त्याने वाईट स्ट्रॉंग रिझर्व मध्ये गेला आणि चेंडूला फीड केलाय, षटक संपलं, या षटकात धावा दिल्या विशालने फक्त आणि फक्त, आपण बघितले तर 6 धावा देऊन 2 महत्वपूर्ण आयकॉन खेळाडूंना बाद केले, पण अंतिम षटक कोण घेऊन येते, थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग बोलवली आहे बीसीसी उसारगा संघाच्या माध्यमातून। भावेश आहे, हरेश कुडे, आपण म्हटले तर एक भेवंडी विभागातील ते कल्याण विभागातील खेळाडू आहे, आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे आता बीसीसी उसारगा संघाच्या माध्यमातून। गुणलेखकाच्या भूमिकेत पाहू शकता हर्ष भरगेला, कमाल पडेचे चांगले गुणलेखक आहेत, अंतिम षटक पाहिजे कोण घेऊन येतो यावेळेला,
उठी घेत यंगस्टार आहे ऋतिक संत आहे सायकलला आपण पाहू शकता कारण निगुगरला सहा चेंडूंचा खेळ बाकी 30 धावा झाल्यात या शेवटच्या षटकात आता हाणामारी करावी लागणार आहे आक्रमण करावं लागणार आहे आक्रमणाला सुरुवात करावी लागणार आहे सूरज पोजार नऊ स्ट्राइकला त्याच्याकडे स्ट्राइक कधी ते पाहिजे कारण त्याच्याकडे गुणवत्ता आहे ताकद आहे क्षमता आहे गोलंदाजी मार्कवर सायकलला करण निगुगरला आपण पाहू शकता चेंडू ऑन द टॉस या वेळेला स्क्वेअर कट करतोय क्षेत्ररक्षक आहे त्याला पीट करून चेंडू जातो पॉइंट सीमा रेषा पार चौकार उपयुक्त चौकार येतोय करण निगुगरच्या पायर बाजू पहिल्या षटकात 3 दुसऱ्या षटकात 10 तिसऱ्या षटकात 11 चौथ्या षटकात धावाले 6 बघा आपण लाईव्हला पण चेक करा चला सामना सुरू करतो ऋतिक चेंडू खूप चांगला होता यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू पंच व्हाईटची खूण करतायत एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकाची आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाज मारतो ऋतिक संते सरदारांकडून चेंडू खूप चांगला होता खोलवर टप्प्यात चेंडू होता ट्राय करायचा होता यावेळेला बॅटची कडा घेऊन स्टेपच्याकडे चेंडू जातो डॉट चेंडूची स्थान होती सुरेत गोलंदाजी बघायला चौकार आल्यानंतर बघा किती चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने चेंडूला सुकवण्याचं काम करतोय ऋतिक संते बॅटम ओव्हर द कडे मारत आहे फुलटॉस आहे चुकीला माफी नाहीये पंच नोटची खून करताय सात धावा येत आहेत लॉंग ऑन लॉंगच्या मधून जातो चेंडू सीमारच्या पास षटकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकाची आपण पाहू शकता याला धावा आपण धावफल कधी पाहू शकता चेंडू पुणे ऑन साईडला खेळायचा होता व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू आपण डी पॉइंट मध्ये जातोय फलंदाज बाद बघा थोडीशी स्मॉल मिस्टेक झाली होती 43 धावा झाल्या हर्ष आपण जरा व्यवस्थित काउंट करा कारण षटकार प्लस आपण बघतो 9 प्लस षटकार होता 7 होत्या करण निगुगर बाद होतो ऋतिक गोलंदाजी मारपास साईडला सुरत चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं पंच आपण तिथं वाईट चिकून करतायत ऋतिक संते गोलंदाजी मारपास सायकेनला आपण परत पाहू शकता सूरज फौजदार अजूनही आपण विरुद्ध विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पंच 9 ची खूण करतायत येणारा चेंडू फ्रीट तर संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा जात होत आहेत ऋतिक सूरज चेंडू यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते फ्रीजच्या चेंडूचा फायदा उचलत नाहीये तर रबर बॉल आणि आपण टेनिसमध्ये भरपूर फरक आहे ऋतिकचं कौतुक चांगली गोलंदाजी करतोय हा चेंडू खूप चांगला होता बॅटरमध्ये चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला लॉंग ऑनला आम्ही तिथे चेंडूला फील्ड करतोय जे पण चेंडूला उचलतोय फेकी करतोय ते पण अवधी जाते 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत दर्शक 10 फलका ते आपण पाहू शकता यावेळेला अवधी खारडी संघ प्रथम बॅटिंग करताना 47 धावा कंपल्सरी चेसिंग आहे विकेट आणि टॉसला महत्व नाहीये ऋतिक संते खूप चांगली गोलंदाजी करतो यंगस्टर आहे चेंडू सुर्रे गोलंदाजी यावेळेला बघायला मिळते 5 षटकामध्ये धावा केले तर आपण बघतो पहिल्या सत्रामध्ये गावदी खारडी संघाने 47-48 धावांचं लक्ष असणार यावेळेला VCC उसारगर संघासमोर तर आपण बघतो
पटकुली सी संघाच संघनायक आणि दीपक महा स्वर्गीय दीपक माता प्रतिष्ठान वसा तो सर याचे हर्षिलेवन हर्षिलेवन वडवली सी विपक्ष स्वर्गीय दीपक मात्रे प्रतिष्ठान वसा सर टॉस सर यायचे जगदीश दूधकर या कॅप्टन जगदीश दूधकर हर्षिलेवन वडवली सी संघाचे कॅप्टन सतीश उर्फ ब्राव 47 धावा झाले 48 धावा पाटील आणि आपले महिंद दाखिलकर एका बाजूला असणार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता कुणाल नाईक आणि हरीश म्हात्रे तर टॉस करायचे टॉस जिंकलाय आपण तर सतीश उर्फ गाव सतीश आपण बघितलं तर आज आपण ही स्पर्धा खेळता रबर बॉलची स्पर्धा आपण भरपूर खेळ पण आज आपण आयकॉन खेळाडू घेऊन आलो त्याविषयी तुम्ही काय सांगाल चांगली संकल्पना आहे कारण का आता डबल बॉलचं क्रिकेट बोललं तर जास्तीत जास्त पोरं आपल्या टीम मध्ये भेटत नाही आणि दोन आयकॉन प्लेअर म्हणजे चांगली संकल्पना आहे नक्कीच आपण बघितलं तर राहुल भाई पाटील आणि आपण केतन मात्र योगेश पवार यांनी संकल्पना मांडली आणि आपण बघा रबर बॉलच्या स्पर्धा आपण भरपूर ठिकाणी पाहिल्या पण आज आपण बघितलं त्यांच्या माध्यमातून आज खेळाडूला जर बघितलं तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाणार आहे त्यांच्यात आपण जागृती स्पोर्ट्सची टी शर्ट दिली या संकल्पनाविषयी तू काय सांगते राहुल भाई आयोजन बघितलं तर नेहमी चांगलंच असतं आणि प्रत्येक वेळी ट्रॉफी झाले टी शर्ट प्रत्येक मॅच मध्ये असतात जेव्हा पण आयोजन होतं तेव्हा मॅन ऑफ द मॅच त्याचे टी शर्ट असतेच असते जगदीश आपल्याला बॅटिंग करायची आपण बोलले तर आज आयकॉन खेळू तू काय सांगितलं संकल्पनेबद्दल आयकॉन बद्दल बोलायचं तर खूप छान आहे आणि सर्वप्रथम मी भाईचा आभार म्हणेन की आम्हाला खेळाची संधी दिली इथं आणि त्याच्याकडून अजून पण उसाडगर गाव आहे त्यांचा बी धन्यवाद म्हणून की त्यांना मैदान दिला त्यांनी त्याच्याबद्दल थँक्यू दोन्ही संघांचा पुस्तकमध्ये सज्ज नितीन काल धन्यवाद
अग्रगण्य क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुद्रा व गणेशाचं वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जागृती स्पोर्ट डोंबिवली आयोजित सरपंच चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. त्रिमूर्ती ब्रदर्स योगेश पवार, केतन मात्रे आणि आकाश भोईर ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन आले व जागृती इलेव्हन डोंबिवली आयोजित ही स्पर्धा पाहते. सरपंच चषक 2021 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतो आणि पहिलीच मॅच गावदेवी खारडी विरुद्ध बीसीसी उसगर. चला उसगर संघ आपली सलामी घरी पाठवायचे. आपल्या सर्व सामने पाच षटकांची कव्हर करायचे. मयूर जातीलकर सुद्धा या आयोजनामध्ये सहभागी आहेत. मॅन फ्रॉम फडकेपाडा मयूरला सुद्धा तुम्ही आयकॉन खेळाडू म्हणून पाहू शकाल. दीपक दादा महाबरे रबर बॉल मध्ये भरपूर फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे कुणाल नाईक. योगेश मात्रे येत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. योगेश मात्रे येत पहिले षट घेऊन सेकंड फलंदाज हरीश मुरकुटे. ज्या प्रकारे लेदर बॉलला तुम्ही पाहत असता हेल्मेटचा वापर केला तो थोडीशी दुखापत झाली होती हरीशला. मित्रांनो कोण विसरले हरीश मुरकुटेला नाशिकच्या संघामध्ये खेळत असताना संघ अडचणीत असताना ती मॅच हरीश मुरकुटेने जिंकून दिली आरसीसी नाशिक या संघाला आणि त्यानंतर ती स्पर्धा जिंकलेली नाशिक संघाने. योगेश मात्रे गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड वेग पाहायला मिळते. अक्षय पवार यांच्या मागे आहेत. आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम सावळेश्वर सावळा बाईकच्या स्वरूपात खातं उघडलं होतं ते बीसीसी अर्थात द्वैताश्वर क्रिकेट संघ उसारगर. उसारगर ग्रामस्थ मंडळाचे आम्ही आभारी आहोत ज्याने क्रीडांगण आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं. पांडुरंग सबदे साहेब असतील व ग्रामस्थ मंडळ उसारगर व बीसीसी उसारगर संघाचे कौतुक करेल ज्याने क्रीडांगण जागृती स्पोर्ट डोंबिवली संघाला उपस्थित करून दिलं सरपंच ट्रॉफीसाठी. योगेश मात्रे गोलंदाजी मार्कवर इथे माझा चेंडू फक्त सर्वान दिलाय. चेंडू डीप मध्ये ठाव होतो डीप पॉइंटला. विशाल बादरे सिंगलने आपलं खातं उघडते. दर्शन करते ती दोन योगेश राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय प्रचंड वेग पाहायला मिळतो. योगेश मात्रे मॅन फ्रॉम मातेपाडा बलंगडचे बलंगड एक्सप्रेस म्हणून सुद्धा योगेश मात्रेला ओळखलं जातं. मित्रांनो TNPL दुबईमध्ये जाऊन पहिली विकेट हॅटट्रिक घेणारा गोलंदाज डोंबिवली ग्रामीण स्टार मधून योगेश मात्रे ठरला होता. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. बॅटिंग सुद्धा तेवढी चांगली योगेश करतो मात्र आज फारसा इनफॅक्ट त्याने आपल्या बॅटिंगचं दाखवलं नाहीये. हा चेंडू तुम्ही पाहताय डी पॉइंटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एक धाव मी दिली हरेश मिरकुटेला. तीन धावा धावपळ करती लागल्या. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. 48 धावा ही चांगले धावसंख्या केली म्हणेल आणि 48 धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो जर योगेश मात्रे दोन षटक असतील. करण सारखा गोलंदाज या संघामध्ये. अक्षय पवार ही चांगली गोलंदाजी करतो. आपण पहिले तर मॅच रंगतदार होईल. 48 धावांमध्ये सुद्धा योगेश बॅट ऑफ द विकेट चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतो. प्रचंड वेग आहे योगेश मात्रे उभे उभे ज्या प्रकारे तुम्ही भावेश पवारला पाहिलं पहिल्या सत्रामध्ये तेवढाच वेग तुम्हाला योगेश मात्रेकडे पाहायला मिळतो. मात्रेपाडा एक छोटस गाव मात्र खऱ्या अर्थाने त्या गावाला प्रसिद्धी मिळाली या संघामुळे खेळाडूंमुळे. बऱ्याचशा लोकांना मात्रेपाडा हे माहिती नव्हतं मात्र क्रिकेटमुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली खऱ्या अर्थाने. चेंडू तुम्ही पाहताय प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. विशाल मात्रेला पूर्णपणे शांत ठेवले. काय गोलंदाजी केली योगेशने. फक्त तीन धावांचं षटक फेकले. तीन चेंडू डॉट फेकले. 48 टार्गेट आहे. ज्या प्रकारे भावेश पवारने गोलंदाजी केली होती तीन धावांचं षटक फेकलं होतं. प्रत्युत्तर देताना योगेश मात्रेने तीनच धावा दिल्या म्हणजे जशात तसं चोख प्रत्युत्तर दिलं या मॅच मध्ये. बहुपाटी आपण पाहतोय टीम गावदेवी खाडी संघाने. मी मगाशी उल्लेख केला 48 धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो खाडी संघ कारण योगेश मात्रेची दोन षटके या मॅच मध्ये खूप महत्वाचे. अतिसारखा गोलंदाजी या संघामध्ये. करण ही चांगली गोलंदाजी करतो. अक्षय पवार सारखा एक आयकॉन खेळाडू सुद्धा या संघामध्ये. बॅटिंग मध्ये जास्त इम्पॅक्ट अक्षयने दाखवलं नाही. भाऊ पाटील मात्र त्याला गोलंदाजी करू शकतो. बऱ्याच स्पर्धेमध्ये अक्षय पवारने गोलंदाजी केली. एकाच आयकॉन खेळाडू नक्कीच गोलंदाजी
भवेश पवार चा वापर केला। पहिल्या षटकात फक्त 3 धावा आल्यात। योगेश मात्रे ने काय गोलंदाजी केली भाऊ, भवेश पवार ने 3 धावा दिल्या, योगेश मात्रे ने सुद्धा 3 धावा दिल्यात। ऋतिक पाटील येत आहेत, वसार संघाचे आयकॉन खेळाडू आहेत ऋतिक पाटील आणि मयूर दातीलकर मॅन फ्रॉम फडकेपाडा। आयकॉन खेळला एकच गोलंदाज गोलंदाजी करू शकतो, दोन आयकॉन खेळ असेल एकच आयकॉन खेळू गोलंदाजी करू शकतो, नाही तर योगेशने केली त्यामुळे अक्षय पवार करणार नाहीये वाळू। भावेश पवारने केली त्यामुळे हरेश मिरकोडे आपण पाहिलं तर फलंदाजी म्हणून त्यांची निवड झाली आयकॉन म्हणून। पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्यात। दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज सूरज येत आहेत। राहुल इकडे सूरज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी। सूरज फटका तुम्हाला पाहायला मिळतोय हरेश मिरकोटेच्या बॅट मधून पॉइंटच्या वरून सीमा पलीकडे पहिला षटकार। हरेश पाणी सुद्धा येत आहेत जागृती लेवट डोंबिवली संघाची ऑर्डर। हरेश मिरकोटेच्या बॅट मधून भाऊ षटकार आलाय। संख्या 9 सूरज चेंडू पाहत आहे, चेंडू आणि मॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, षटकार लागल्यानंतर कम बॅक करतो गोलंदाज सूरज। कारण स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिला तर हरेश मिरकोटे मॅन फ्रॉम धागाव कल्याण सगळ्यांनी हरेशला सुद्धा भरपूर मागणी असते, बरं उद्या आपण त्याला गणेश लिहून भिवंडी संघामध्ये पाहू शकाल। ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता पंच वाईट चिकून करते धावसंख्या 2 अंकामध्ये 10। अक्षय पवार काहीतरी सूचना करतायत। योगेश मात्रेने पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या, आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या सूरजने 2 चेंडूमध्ये। हे लक्ष आपण पाहिलं तर 48 धावांचं धावांची इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी आहे। पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हर्ष 11 गोरटी संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत लांबांच्या दिशेने। एक बॉल पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत। रवींद्र पत्रिका यांचं आगमन झालंय, त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। हर्ष लेवन वडली सी संघाचे पुरस्कर्ते अरविंद पत्रिका हरेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय, गोल्या सुद्धा येत आहेत। ऋतिक पाटीला ही टोपण नाव मिळालंय गोल्या, मला वाटतं भाईनेच नाव दिलंय। हा चेंडू तुम्ही पाहतायत वडीश रामांच्या दिशेने खेळत आहेत, एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली जाईल। संख्या 14 अरविंद पत्रिका यांचे आगमन झाले, या स्पर्धेचे आमचे आयोजक हरेश पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत। सरपंच चषक 2021 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय। प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे हरेश पाटील यांच्याकडनं, प्रत्येक सिक्सला 200 रुपये। अरविंद पत्रिका विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत। सूरज चेंडू होता भाऊ, सूरज कडे प्रचंड वेग आहे, यंगस्टार गोलंदाज आहे, त्याने धावा दिल्यात 11 पहिल्या षटकात, 3 या षटकात 11 धावा झाल्यात 14।
हरेश पाडे यांच्याकडे प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चौतीस अजुनी हवे 18 बॉल मध्य दोन षटक दोन 14 धावा झाले 18 चेंडू मध्ये अजून 34 करायचे आहेत। हरेश पाटले यांच्याकडे प्रत्येक सिक्सरला 200 रुपये विशाल मात्रे आणि हरेश मिरकोडे आणि ज्यावेळी सकाळी हेल्मेट पाहिला भाऊ पाटील सुद्धा आमचे थोडेसे विचार करू होते की हेल्मेट कोणाचं आहे, मात्र तो हेल्मेट भाऊ हरेश मिरकोडे त्याच्या नाकाला थोडीशी दुखापत झाली आहे, त्यामुळे तो हेल्मेटचा वापरही करतो बऱ्याच वेळा। रबर बॉल खूप वेगाने येतो, 18 चेंडू मध्ये अजून 34 धावांची गरज आणि योगेश मात्रे येत आहेत दुसऱ्या स्पेल मध्ये। मात्रे पाडा काय वेग आहे भाऊ, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतो योगेश मात्रेकडे, याच वेगासाठी योगेश मात्रे जाणला जातो भाऊ। त्यामुळे भाऊ या खेळाडूला मागणी सुद्धा भरपूर असते, मुंबईच्या संघामध्ये सुद्धा या खेळाडूला मागणी असते, ओव्ही 11 बदलापूर मध्ये सुद्धा खेळाडू खेळत असतो, मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागते, त्याची निलेश लेवल संघामध्ये सुद्धा खेळला होता भाऊ निलेशच्या स्पर्धेमध्ये, प्रचंड वेग आहे योगेश मात्रे उर्फ बुग्या। दोन धावा धावून घेतले बघा आणि वाईट म्हणजे एकूण 3 धावा मिळतील, अतिशय लेझी क्रिकेट दाखवत आहेत। टेनिस बॉल असो रबर बॉल असो जेव्हा जेव्हा चेंडू तुम्ही हातामध्ये ठेवाल त्याचं रूपांतर दोन धावांमध्ये बऱ्याच वेळा होताना आपण पाहिलंय। गणेश मात्रे सुद्धा येतात यायचे, गणेश साबदे आपल्या डोंबिवली नगरीमध्ये मानक्रॉप भादवड हर्ष 11 ओडोलिसी संघामध्ये तुम्ही पाहू शकाल। गणेश मात्रे काय बॅटिंग केली होती भाऊ रांजणीच्या स्पर्धेत, लागोपाठ 2 अर्धशतक ठोकले होते, ज्याप्रमाणे केतन मात्रेला आपण पाहिलं 2 अर्धशतक अंबार चषक मध्ये, 2 अर्धशतक घेसर चषक मध्ये, 1 अर्धशतक निशान भोई चषक मध्ये, डॉट चेंडू जी समाप्ती होते, चांगली गोलंदाजी करते, तिसरं षटक मार्ग असते भाऊ। आयकॉन कोडा पण पाहिलं तर भावेश पवार सारखा फलंदाज अजूनही खेळाडू कक्षामध्ये भाऊ। योगेश गोलंदाजी मार्कवर राईट मोड विकेट, अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, प्रचंड वेग आहे योगेश मात्रे, परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळतो, नाकाच्या जवळून चेंडू जातोय, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये। 3 चेंडू सलग डॉट भिडले विशाल मात्रेला, धावपळ का धावा पण पाहिले तर 17 आहेत म्हणजे 31 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये, चेंडू शिल्लक आहेत 15, मॅच थोडीशी दूर चालली बरोबर आता बीसीसी उसर संघापासून, अजूनही काही बिघडलं नाहीये। इथे मात्र विशाल मात्रेची क्रीज समाप्त होईल, पहिला धक्का लागलो तो 3 बीसीसी उसर संघाला, विशाल मात्रे बॅक टू द पॅबल आहेत। चौदा चेंडू शिल्लक आहेत, धावा 31 करायचे या मॅच मध्ये, मॅच थोडीशी लांब चालली आहे, मात्र मॅन फ्रॉम घोडसई भावेश पवार येत आहेत, घोडसई संघाची रन मशीन मैदान दाखल झाली आहे, काय गोलंदाजी केली होती भावेश पवारने, प्रत्येक मॅचला भाऊ मला तो मॅच साठी जागृती स्पोर्ट करून एक टी शर्ट सुद्धा आहे, एक चांगली संकल्पना आणि भाऊ जेव्हा जेव्हा जागृती स्पोर्टची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा टी शर्ट दिल्या जातात मला तो मॅचला, ट्रॉफी भरपूर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात भाऊ, आता टी शर्ट खऱ्या अर्थाने खेळवण्या गरज आहे, टी शर्टचा वापर ते रबर बॉलला करू शकतात।
प्रवीण म्हात्रे सुद्धा येत आहेत दुर्दुल वरून, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर, भावेशसाठी वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो, प्रचंड वेग आहे योगेश म्हात्रेकडे आणि वेगाने इम्प्रेस केलं. काय गोलंदाजी केली भाऊ योगेशने, सुरे गोलंदाजी. पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या, या षटकात आतापर्यंत 3 धावा दिल्यात, त्याही वाईटचे आहेत. 5 चेंडू मध्ये 13 चेंडू आणि बळू आता 31 धावांची गरज आहे. काय मॅच रंगले बळू. योगेश म्हात्रेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. योगेश म्हात्रेची गोलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या द्या. 2 षटक आणि फक्त 6 धावा दिल्या बळू. या षटकात एकही धाव त्याने बॅटने दिली नाहीये, फक्त व्हाईटच्या 3 धावा मिळाल्या आहेत. 12 चेंडू आणि आता मात्र 31 धावांची गरज आहे. काही घडू शकतं बळू या मॅच मध्ये, कारण की हरेश मिरकुटे आणि भावेश पवार जोपर्यंत मैदानात आहे तुमचे 31 धावा त्यांच्यासाठी माग नाहीये. तरी काय बळू, आपण 40 प्लस ला एका षटकात 31 धावा सुद्धा बघितल्या आहेत आणि आता 12 चेंडू मध्ये 31 धावा करायचे भाऊ. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जागृती 11 डोंबिवली आयोजित सरपंच चषक 2021 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. रबर बॉल मध्ये एक सर्वात चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. इतर बात्रे, आकाश गोयल, योगेश पवार, मयूर दातीलकर व जागृती 11 डोंबिवली यांची संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा अतिशय त्यात मात्र खार्डी संघाच्या वतीने आयकॉनचे 2 षटक संपलेत योगेश म्हात्रेचे. आयकॉन खेळाडू एकच आयकॉन खेळाडू गोलंदाजी करू शकतो. अतिशय आहेत 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. खार्डी संघ सुद्धा सहजा मॅच सोडणार नाहीये. प्रवीण म्हात्रे सुद्धा येत आहेत, त्यांचे स्वागत आहे. सरपंच चषक मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. काय रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सामना कोणीही जिंको, हा विजय येतो सरपंच चषकाचा. पंचाने चेंडू वाईट घोषित केलाय. 1+1 2 धावांमध्ये धावा झालेत त्या 19. 12 चेंडूवर येते 29 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 12 चेंडूमध्ये 29 बळू कराव्याच लागतील. आणि अतिशय पहिला चेंडू वाईट फेकलाय आणि वन बाउंडचा इशारा केलाय पंचांनी. संतोष पाटील, घारिवले आणि सचिन कडू रोहिंजन असे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र सेकंडला भावेश पवार आहेत. जे काय करायचे ते भावेश पवार आणि हरेश मिरकुडेला आता करायचे मॅच मध्ये. 12 मध्ये 29 करायचे आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय, एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न भावेश पवारने बॉल दिलाय दुसऱ्या धावेत आणि दुसरी धाव भावेश पवार सहज पूर्ण करतायत. आता चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा करायचे आहेत त्या VCC उत्सर्ग संघाला 27. म्हणजे जोपर्यंत भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही घडू शकत. अतिश गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू भावेश पवारच्या बॅट मधन क्षेत्ररक्षक मला होते मध्ये त्यांच्या आवाजाच्या बाहेर चेंडू सीमा पडकेला येतोय. भावेश पवारच्या बॅट मधन येतोय हा षटकार. 6 ने धावसंख्या पुढे सरकते, धावपळका धावा लागल्यात त्या 27. 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. कंपल्सरी चेसिंग मी मगाशी उल्लेख केला होता, भावेश पवार सारखा खेळाडू संघाच्या आतमध्ये. काल बदलापूरच्या स्पर्धेत सुद्धा भावेशने खूप चांगली बॅटिंग केली होती. पण ज्यावेळी प्रेक्षणीय मॅच झाली होती जिथून निलेश 11 डोंबिवली विरुद्ध धनेश 11 भिवंडी, 75 धावा नाबाद कुठल्या होत्या. मात्र मॅच गमावी लागली होती धनेश 11 ला. इथे मात्र अक्षय पवार एक्झॅक्टली काय करतायत, एक धाव अजून ऍड होईल बाईकच्या स्वरूपात. आता चेंडू शिल्लक आहेत 9, धावा करायचे आहेत 20, धावा झाल्यात 28. 48 चं टार्गेट म्हणजे अजूनही 20 करायचे आहेत येणाऱ्या 9 बॉल मध्ये. हरेश मिरकुटे आणि भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये. पण मात्र धनेश 11 भिवंडी संघाला 6 चेंडू 2 धावांची गरज होती. म्हणजे भावेश पवार 9 सेकंडला नोट आउट राहिले आणि संघ ऑल आउट झाला होता. भावेशी नाराज झाले होते. प्रचंड वेग पाहायला मिळतो अतिशकडे. पण हरेश मिरकुटे आपण पाहिला तर फारसा चांगला खेळ आतापर्यंत झाला नाहीये. एक षटक जरूर हरेश मिरकुटेच्या बॅट मधनं आलाय. अक्षय पवारला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम सावळे शो सावळा. 8 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे.
चेंडू तुम्ही पाहता आहे सुरेख फटका हरेश मिरगुडेच्या बॅट मधून मॅच खुली करणारा षटकार सात चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज अतिशकडे प्रचंड वेग आहे आणि त्याच वेगाने तो चेंडू बाहेर फेकून दिलाय हरीश मिरगुडेने सात चेंडू आणि 14 धावांची गरज चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या तुम्हाला धावा कंपल्सरी चेस करायचे अजून एक धमाका हरीश मिरगुडे ऑन फायर बॅक टू बॅक दुसरा षटकार सहा चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज अतिशय बागड षटक आपल्याला पाहायला मिळतोय तेवीस धावा अतिशने खर्च केले धावा झाले 40 सहा चेंडू म्हणून 8 धावांची गरज 12 मध्ये 31 करायच्या होत्या मात्र इथे कुठे आपण पाहिलं तर महागडं षटक ठरलंय सहा चेंडू मध्ये 8 धावा करायचे आहेत सहा चेंडू 8 धावांची गरज आहे बाळू 12 मध्ये 31 करायचे होते बाळू मॅचचं समीकरण पूर्णपणे बदललंय प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच हरीश मिरगुडेसाठी आपण पाहिलं तर प्रत्येक सिक्सला 200 रुपये सुद्धा आहेत हरेश पाडील ब्राह्मण करोले यांच्या अड्डा आणि 2-3 षटकार आतापर्यंत ठोकलेत हरेशने तीन षटकार ठोकलेत गोलंदाजीसाठी येते गोलंदाज सौरभ येत आहेत सौरभ मात्र येत आहेत सहा मध्ये आता 8 करायचे आहेत आणि मॅच फिनिशर घोरसे बी संघाचा भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे विजयाच्या आता आशा असणार आहेत बीसीसी उसरगर संघाला सौरभ गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र अशी कडा लागते योगेश मात्र डीप मध्ये एकच जाऊ इथे मिळेल हरीश मिरगुडे स्ट्रायकडे येत आहेत त्याच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 षटकार आलेत 5 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज आहे पाच चेंडू 7 धावांची गरज आहे बाळू या मॅच मध्ये बीसीसी उसरगर संघाला अक्षदा हे अक्षदा त्रेचाळीस धावा झाल्यात चार चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज 5 चेंडू 5 धावांची गरज 5 चेंडू आणि 5 धावांची गरज एक धाव इथे मिळते मात्र दुसरी धाव ओवर दोनच्या स्वरूपात मिळते हरेश चांगली रन मिळते विकेट करतो संघातून दोनने पुढे सरते धावा झाल्यात 45 फक्त 3 धावांची गरज आहे बीसीसी उसरगर संघाला अठ्ठेचाळीस टार्गेट आहे चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायचे 3 अजून एक खराब चेंडू आपल्या पाहायला मिळतोय पंच वाईट चेंडू करते धावसंख्या 46 चेंडू शिल्लक आहे 4 धावा करायचे 2 पण असं वाटलं तर 12 मध्ये 31 करायचे थोडेसा अवघड जाऊ शकतात म्हणजे हरेश मिरगुडेने जे 2 षटकार टोकले भावेश पवारने 1 षटकार टोकला तिथून मॅच खुली झाली पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि सामना इथे जिंकलाय बीसीसी उसरगर संघाने विजयाचं खातं ओपन केलंय हार्ड लक गावधमी खाडी संघ अभिनंदन बीसीसी उसरगर Yeah.
नाव तुम्हाला पाहायला मिळते बघ टी शर्ट वरती मोठे मोठे मानतात ना मोठे.